फिरताच चक्र चरख्याचे जाईल दैन्य देशाचे सांगती ते धवा गांधी खादीच वापरा साधी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंह गर्जना करीत ब्रिटिशांविरुद्धच्या भारतीय असंतोषाचे जनक ठरलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वदेशीचा हिरिरीने पुरस्कार केला. राष्ट्रीय चळवळीची सूत्र लोकमान्यांच्या नंतर महात्मा गांधींच्या हाती आली आणि त्यांनी स्वदेशी संकल्पनेला अधिक व्यापक आणि प्रायोगिक स्वरूप दिलं आणि त्याचं प्रतीक बनला तो चरखा. स्वतः दररोज सूत कताई करणाऱ्या महात्मा गांधींनी तरुण स्वातंत्र्य सैनिकांना चरखा आणि टकळी घेऊन खेडोपाडीचा आणि स्वराज्याचा मंत्र घुमवा असा संदेश दिला. त्याप्रमाणे शेकडो तरुण खेडोपाड्यात गेले आणि त्यांनी स्वदेशी स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाचा मंत्र चरखा आणि टकळीच्या माध्यमातून लोकांच्या मनावर बिंबवला. चरखा म्हणजे देशातल्या गरीब माणसाच्या आशा आकांक्षांचं प्रतीक आहे असं महात्मा गांधी मानत श्रम प्रतिष्ठा समानता आणि ऐक्य ही मूल्य साधण्याचं साधन म्हणजे चरखा असं त्यांचं म्हणणं होतं. सर्वजण मिळून एकत्रितपणे आणि नियमितपणे हे काम केलं तर ही मूल्य साधतानाच देशाच्या स्वातंत्र्याकडे आपली वाटचाल सुरू होईल. कारण कापड उत्पादनासारख्या उद्योगांवर असलेलं इंग्रजांचं नियंत्रण त्यामुळे संपुष्टात येईल यावर गांधीजींचा विश्वास होता आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या चळवळीत चरखा हे प्रतीकचिन्ह महत्त्वपूर्ण ठरलं.